जी मूळ संकल्पना आहे आणि तो समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा जो आहे तो सुरू होत आहे, काय सांगणार? आणि मला समृद्धी महामार्ग सुरू झाला पाहिजे त्याकरता मला अतिशय आनंद आहे. केवळ मला एवढंच वाटतं की त्याची कामं अजून पूर्ण झालेली नाहीत, ती कामं पूर्ण करूनच त्याचं उद्घाटन केलं तर ते अधिक चांगलं होईल. घाईघाईत उद्घाटन आटपून घेतलं तर मला असं वाटतं की तरी रस्ता सुरू होऊ शकेल, पण त्यातनं त्या रस्त्याला जे महत्व आहे ते महत्व कुठेतरी कमी होईल. त्यामुळे मला असं वाटतं की त्याची कामं सगळी पूर्ण करावी आणि त्यानंतर त्याचं उद्घाटन करावं, पण त्याचं कधी उद्घाटन झालं तरी मी त्याचं स्वागतच करेन. भूमिका दिसते आहे मुंबईच्या मेट्रोच्या कामात पाहिलं तुम्हाला, याही कामात शिवसेना श्रेय घेण्याच्या तयारीमध्ये आहे. मूळ संकल्पना तुमची होती, तुमचा समृद्धी महामार्ग कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझं नाव त्याच्यावरनं मिटवता येणार नाही. आणि ते काही माझं श्रेय नाही, जनतेने त्यावेळेस मुख्यमंत्री पदाची संधी दिली आणि ही संकल्पना 20 वर्ष माझ्या डोक्यात होती की अशा प्रकारचा रस्ता झाला पाहिजे आणि त्यावेळी आम्ही तो करू शकलो. मला या गोष्टीचा आनंद अधिक आहे की त्यावेळी या रस्त्याचा जे मोठ्या प्रमाणात विरोध करत होते आता ते लोक देखील या रस्त्याच्या उद्घाटनाचा प्रयत्न करतायत, ही आनंदाची गोष्ट.